चीनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी भारताला धमकी दिली आहे. भारताच्या सिक्कीममधील बंडखोरांना पाठबळ देण्याची भाषा आता ड्रॅगनच्या तोंडी आली आहे. त्यामुळे चीनचा खरा चेहरा जगाच्या समोर आलाय. ग्लोबल टाइम्सची पुन्हा भारताला धमकी. भारताच्या तैवान समर्थनामुळे चीनचा तिळपापड. तैवानच्या मुद्द्यावर चीन बिथरला. सिक्कीम वेगळं करण्याची चीनची धमकी. गलवान आणि पँकॉंग मध्ये भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर चीन चांगलाच बिथरलाय. आता भारतानं तैवानला पाठिंबा दिल्यामुळे तर चीनचा चांगलाच तिळपापड झालाय. चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं थेट भारताला धमकी दिली आहे. भारताचं उत्तर पूर्वेकडे असलेलं सिक्कीम राज्य भारतापासून वेगळं करण्याची धमकी ग्लोबल टाइम्सचे संपादक यू शिजिन यांनी दिली आहे. भारताच्या उत्तर पूर्व भागातील बंडखोरांना पाठबळ देऊन सिक्कीम राज्य भारतापासून वेगळं करण्याची ताकद चीनमध्ये असल्याचा दावा शिजिन यांनी ट्विटमध्ये केलाय. तैवानच्या मुद्द्यावर भारताकडून खेळी केली जातीये, पण भारताच्या उत्तर पूर्व भागातील बंडखोरांना पाठबळ देऊन सिक्कीमला भारतापासून वेगळं करण्याची ताकद चीनमध्ये आहे. भारतातील राष्ट्रवादी विचारधारेच्या लोकांनी याचा विचार करावा. त्यांचा देश नाजूक आहे. चीन की वन पाम फाइव फिंगर स्ट्रैटेजी जो है, पाम है टिबेट और जो पांच उंगली हैं वो हैं सिक्किम, नेपाल, भूटान, अरुणाचल प्रदेश और लद्दाख. तो सिक्किम पांच उंगलियों में से एक महत्वपूर्ण उंगली है, तो उसकी दृष्टि अरुणाचल पे भी लगी है, लद्दाख पे भी लगी है और सिक्किम पे भी लगी है. भूटान नेपाल पे तो है ही है. नेपाल को तो काफ़ी हद तक उसने न्यूट्रलाइज कर लिया है, अपने गिरफ्त में ले लिया है. तो ये चीन गिदर भपकी करता है. भारतानं तैवानला पाठिंबा जाहीर केल्यामुळे चीनचं पित्त खवळलंय. खरं तर चीन बिथरण्याचं आणखी एक कारण आहे. तैवान हा चीनचा भूभाग नसल्याचं तैवाननं स्पष्ट शब्दात सांगितलंय. त्यामुळे तैवानवर कब्जा करण्याचं चीनचं स्वप्न धुळीस मिळालंय. खरं तर LSEवर भारतानं खडे चारल्यानंतर भारताशी चर्चा करण्याचा दिखावा चीनकडून केला जातोय. एकीकडे बोलणी तर दुसरीकडे LSEवर चीनकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची जमाजमाव केली जाते. चीन दगाबाज है ये पूरी दुनिया जानती है, लिहाजा LSE पर तनाव को कम करने के नाम पर वो बातचीत का दिखावा कर रहा है. जानकारों की माने तो चीन शांति वार्ता के नाम पर भारत पर हमला करने की तैयारी कर रहा है, जबकि भारत पहले से ही चीन की हरकत और फितरत को अच्छी तरीके से भांपते हुए उसने अपनी तैयारी पूरी कर ली है कि अगर चीन किसी भी तरीके की हिमाकत करेगा तो उसको मुंह तोड़ जवाब दिया जाएगा. चीन की बौखलाहट का सबसे बड़ा कारण यही है कि 29 अगस्त को भारत ने चुशूल के इलाके में जिन चोटियों पर कब्जा किया था. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एडिटर इन चीफ राहुल जोशी यांच्याशी बोलताना भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलंय. शी जिनपिंग जी ने अभी कुछ हाल में कहा, एक कोई मिलिट्री बेस का कहां कहीं पे गए हुए थे, वहां पे उन्होंने जो है पीपल्स लिबरेशन पार्टी में कहा कि हमें दिलो दिमाग से जो है वॉर के लिए तैयार रहना चाहिए. क्या कहना चाहेंगे आप इस तरह के, इस पर तो आप कह सकते हैं कुछ. मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहता. हर देश हमेशा तैयार रहता है, सेनाएं बनी ही इसके लिए है कि अगर कोई अतिक्रमण होता है तो सेना जवाब दे. तो आपको लगता है हमारी सेनाओं को भी इस संभावना के लिए तैयार रहना चाहिए. ये बयान के रेफरेंस में मैं नहीं कह रहा, वैसे ही तैयार होती हमारी सेना जी, वरना भिडंत न होती उस दिन. भारतीय सैन्यानं LSEच्या डोंगरांवरचा ताबा सोडावा असं चीनी सैन्याला वाटतंय, पण भारतानं त्याला साफ नकार दिलाय. चीनी सैन्य मागे हटत नाही तोपर्यंत भारतीय सैन्य मागे हटणार नसल्याचं भारतानं स्पष्ट केलंय. भारतीय जवानांनी चुशूलच्या अनेक महत्वाच्या डोंगरांवर कब्जा केलाय, त्यामुळे या परिसरात भारतीय लष्कराचा दबदबा वाढलाय. भारतीय सैन्यानं या डोंगरांवर फॉरवर्ड पोस्ट उभारल्यात, त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये चिनी सैन्याला लक्ष्य करणं भारतीय सैन्याला शक्य होणार आहे.
ये फेस ऑफ चलता रहेगा, ये लंबा खींचेगा, लेकिन युद्ध चीन करने की हिम्मत नहीं रखता है, क्योंकि यदि युद्ध हुआ तो चीन हारेगा, ये तय है। जब 16 बिहार रेजिमेंट के 40 जवान 300 पीएलए ट्रूप्स को खदेड़ सकते हैं, तो अभी तो हमारे 50,000 बैठे हैं। भारताच्या पूर्व लडाखमध्ये LAC अर्थात लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल व्यतिरिक्त अन्य भागातूनही भारताकडून चीनची नाकाबंदी केली जाते। भारताचे शेजारी राष्ट्र म्यानमारमध्ये शिरकाव करण्याचा चीनचा बेत होता, पण भारताने चीनला सडेतोड उत्तर दिले, त्यामुळे आता चीन भारताच्या चक्रव्यूहात अडकलाय। भारत आता म्यानमारला INS सिंधुवीर ही पाणबुडी देणार आहे। ही म्यानमार नौदलातली पहिली पाणबुडी ठरणार आहे। खरतर या भागात चीननं आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर भारतानंही आता हिंद महासागरापासून दक्षिण चीन सागरापर्यंत आपली गस्त वाढवली आहे। कॉपरेशन इन द मॅरिटाईम डोमेन इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आर एनहान्स्ड एंगेजमेंट विथ म्यानमार, अँड इन दिस कॉन्टेक्स्ट इंडिया विल बी डिलिव्हरिंग अ किलो क्लास सबमरीन INS सिंधुवीर टू द म्यानमार नेव्ही। वी अंडरस्टँड दॅट दिस विल बी द फर्स्ट सबमरीन ऑफ द म्यानमार नेव्ही। This is in accordance with our vision of Sagar, which is security and growth for all in the region, and also this would be in line with our commitment to build capacities and self-reliance in all our neighboring countries. संरक्षण विषयक जाणकारांच्या म्हणण्यानुसार आशिया खंडात केवळ भारतच चीनला टक्कर देऊ शकतो। चीन कोणत्याही प्रकारे भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। LAC वर प्रत्येक वेळी भारताकडून चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले जाते, त्यामुळे चीनचा तिळपापड झालाय। भारत आपल्या निश्चयावर ठाम राहिल्यास चीनचं या भागातलं वर्चस्व संपुष्टात येणार आहे। त्यामुळेच चीन हट्टाला पेटला तर भारतही देशांच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे। ब्युरो रिपोर्ट। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर या संदर्भातलं आणखी एक वृत्त, कुठे जाऊ नका, पहा फक्त News 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय News 18 लोकमत स्पेशल। रविवारी भारताच्या DRDO अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेनं ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईलची यशस्वी चाचणी केली। ओडिशाच्या बालासोर परिसरात ही चाचणी घेण्यात आली। 400 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या मिसाईलची क्षमता आहे, त्यामुळे चीनच्या पोटात गोळा आला। हमारी सेनाएं और हमारा नेतृत्व दोनों सक्षम है, इरादे बुलंद है। हे बलशाली भारताचं चित्र आहे। 130 करोड़ का भारत इस प्रकार से कोई इसको दबा नहीं सकता है। ही अभेद्य भारताची ताकत आहे। हे दृश्य पाहून चीनच्या काळजात नक्कीच धडकी भरली असेल आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची झोप उडण्यास हे कारणीभूत ठरलं असेल, कारण भारताने जगातील सर्वाधिक वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल ब्रह्मोसच्या नव्या वर्जनची यशस्वी चाचणी केली आहे। खरं तर हे दृश्य पाहून चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे। 18 ऑक्टोबरला DRDO अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेनं ओडिशाच्या बालासोर परिसरात ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईलची चाचणी केली। ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईल हे भारताचं प्राईम स्ट्राईक वेपन मानलं जात आहे। 400 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईलमध्ये क्षमता आहे। रशियाचे NPO मशिनो स्टोएनिया आणि DRDO ने संयुक्तपणे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईलची निर्मिती केली आहे। रशियाच्या P-800 ओंकिस क्रूज मिसाईल तंत्रज्ञानावर ब्रह्मोसची प्रणाली आधारित आहे।
ध्वनीच्या गतीपेक्षा तिप्पट वेगाने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल टार्गेट वर हल्ला करतं. चीन और पाकिस्तान के लिए बेहद खतरनाक साबित हो जाता है. इसको रोक पाना तो संभव है नहीं, साथ ही इसमें ऐसी क्षमता है कि ये बहुत नीचे उड़ते हुए दुश्मन के रडार से पूरी तरह बचते हुए और अगर दुश्मन के ठिकाने पहाड़ियों के पीछे हैं तो ये सुपरसोनिक गति से उड़ते हुए भी पहाड़ी के ऊपर से जाकर और फिर स्टीप डाइव एकदम डाइव लगा करके ये बहुत घातक हमला कर सकते. ब्राह्मोस मिसाइलच्या चाचणीचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्या राजनीती या खास कार्यक्रमातही केला आहे. चीनच्या कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 130 करोड़ का भारत इस प्रकार से कोई इसको दबा नहीं सकता है और सत्य हमारे पक्ष में है, दुनिया के ज़्यादातर देश हमारे पक्ष में है. मैं मानता हूँ कि ये ठीक है, एक स्थिति होती है, कई बार ऐसा दिखता है, परंतु अब कुछ भी करना इतना सरल नहीं. ब्राह्मोस मिसाइल ची यशस्वी चाचणी ही चीनच्या युद्ध सरावाला सडेतोड़ प्रत्युत्तर मानलं जात आहे. एलएसीवर भारत आणि चीन दरम्यान तणाव निवळला नाही आहे आणि त्यामुळे चीनची झोप उडाली आहे. भारतीय नौदलाने ब्राह्मोच्या नव्या वर्जनची सफल चाचणी घेऊन शत्रूच्या नौदलाला एक सूचक इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे चीननं कितीही कुरापती केल्या तरी भारत त्याच्यासाठी सज्ज आहे हे लक्षात घेणं चीननं गरजेचं आहे. आज या स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.